श्री एस आर ठाकूर प्रस्तुत मराठी व्याकरण सर्वनाम व सर्वनामाचे प्रकार विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा सर्वनाम विद्यार्थी मित्रांनो दिलेला परिच्छेद काळजीपूर्वक वाचूया आणि सर्वनाम म्हणजे काय ते समजून घेऊया सुधीर हुशार मुलगा आहे सुधीरच्या बहिणीचे नाव सुमन आहे सुधीर सुमनला सुमा म्हणतो सुमन सुधीरला दादा म्हणते सुधीर आणि सुमन एकाच शाळेत शिकतात सुधीर आणि सुमन यांच्यात कधीच भांडणं होत नाहीत सुधीर मोठा असल्याने सुधीर सुमनची काळजी घेतो वरील परिच्छेदात सुधीर आणि सुमन या भावंडांचं वर्णन आलेलं आहे सुधीर व सुमन या शब्दांऐवजी दुसरे शब्द वापरून तयार केलेला परिच्छेद आपण वाचूया सुधीर हुशार मुलगा आहे त्याच्या बहिणीचे नाव सुमन आहे विद्यार्थी मित्रांनो इथे सुधीरच्या ऐवजी त्याचा हा शब्द आलेला आहे तो तिला सुमा म्हणतो विद्यार्थी मित्रांनो तो म्हणजे सुधीर आणि तिला म्हणजे सुमनला इथे आपल्याला दोन सर्वनामं पाहायला मिळतात ती त्याला दादा म्हणते ती म्हणजेच सुमन आणि त्याला म्हणजे सुधीरला ते एकाच शाळेत शिकतात इथे ते हा शब्द दोघांसाठी आलेला आहे त्यांच्यात कधीच भांडणे होत नाहीत त्यांच्यात इथे सुद्धा दोघांसाठी हा शब्द आलेला आहे तो मोठा असल्याने तो तिची काळजी घेतो विद्यार्थी मित्रांनो तो विद्यार्थ म्हणजे सुधीर आणि तो तिची काळजी घेतो तिची हा शब्द आलेला आहे तो सुमनसाठी आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो सुधीर आणि सुमन या नामांऐवजी आपण येथे त्याच्या तो तिला ती त्याला ते त्यांच्यात तो तिची असे शब्द वापरले आहेत आणि या सर्व शब्दांना सर्वनाम असे म्हणतात विद्यार्थी मित्रांनो सर्वनामाची पूर्ण व्याख्या पाहूया नामांचा पुनरुच्चार किंवा पुनर्वापर टाळण्यासाठी सर्व प्रकारच्या नामाच्या जागी येणाऱ्या विकारी शब्दाला सर्वनाम असे म्हणतात विद्यार्थी मित्रांनो आता आपल्याला सर्वनाम म्हणजे काय ते समजलं असेलच परंतु सर्वनामाचे आपण प्रकार पाहूया सर्वनामाचे मुख्य चार प्रकार आहेत एक पुरुषवाचक सर्वनाम दोन संबंधी सर्वनाम तीन प्रश्नार्थक सर्वनाम आणि चार दर्शक सर्वनाम आता आपण प्रथम पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे काय ते समजून घेऊया विद्यार्थी मित्रांनो दिलेला हा संवाद काळजीपूर्वक वाचा तसेच अधोरेखित केलेली सर्वनाम पहा पहिल्या ओळीमध्ये तू आणि मला ही दोन सर्वनामं आहेत दुसऱ्या ओळीमध्ये तुला हे सर्वनाम आपल्याला पाहायला मिळतं तसेच तिसऱ्या ओळीमध्ये मला हे सर्वनाम पाहायला मिळतं चौथ्या ओळीमध्ये कोणतंही सर्वनाम नाही परंतु पाचव्या ओळीमध्ये त्या हा सर्वनाम आहे सहाव्या ओळीमध्ये कोणतंही सर्वनाम आपल्याला पाहायला मिळत नाही सातव्या ओळीमध्ये ती हा सर्वनाम आहे आठव्या ओळीमध्ये मी माझे आम्हाला ही सर्वनामं आपल्याला पाहायला मिळतात तसेच नवव्या ओळीमध्ये तो आपण ही सर्वनामं आपल्याला पाहायला मिळतात म्हणजेच वरील संवादात तू तु मला तुला त्या ती मी माझे आम्हाला ते त्यांना तो आपण ही सर्व नामं आलेली आहेत आणि ही सर्व पुरुषवाचक सर्वनामं आहेत पुरुषवाचक सर्वनाम विद्यार्थी मित्रांनो पुरुषवाचक सर्वनामाचे एकूण तीन प्रकार आहेत प्रथम पुरुषवाचक सर्वनाम द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आणि तृतीय पुरुषवाचक सर्वनाम आता आपण प्रथम पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे काय ते पाहूया बोलणारा स्वतःचा उल्लेख करताना जी सर्वनामे वापरतो ती प्रथम पुरुषवाचक सर्वनामे म्हणून ओळखली जातात मी आम्ही आणि स्वत द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे काय तर ज्याच्याशी बोलायचे त्याचा उल्लेख करताना जी सर्वनामे आपण वापरतो ती द्वितीय पुरुषवाचक सर्वनामे म्हणून ओळखली जातात तू तुम्ही आणि आपण द्वितीय पुरुषवाचक सर्वनामे आहेत तृतीय पुरुषवाचक सर्वनामे ज्याच्या विषयी बोलायचे त्या व्यक्ती किंवा वस्तू यांचा उल्लेख करताना जी सर्वनामे वापरली जातात त्यांना तृतीय पुरुषवाचक सर्वनामे म्हणून ओळखली जातात तो ती ते आणि त्या अशा प्रकारे पुरुषवाचक सर्वनामाचे एकूण तीन प्रकार आहेत विद्यार्थी मित्रांनो हा तक्ता काळजीपूर्वक समजून घ्या सर्वनामाचा दुसरा प्रकार दोन संबंधित सर्वनाम विद्यार्थी मित्रांनो दिलेली उदाहरणं काळजीपूर्वक वाचूया एक जो अभ्यास करील तो पास होईल दोन जो गरजेल तो पडेल का तीन जिला उशीर होईल तिला खेळात घेतले जाणार नाही चार ज्यांनी खेळात भाग घेतला आहे त्यांनी मैदानावर जमावे आणि पाच जो थांबला तो संपला विद्यार्थी मित्रांनो पहिल्या वाक्यामध्ये जो आणि तो ही दोन सर्वनामं आलेली आहेत दुसऱ्या वाक्यामध्ये जो आणि तो ही सर्वनामं आलेली आहेत तिसऱ्या वाक्यामध्ये जिला आणि तिला ही सर्वनामं आलेली आहेत त्याचबरोबर ज्यांनी आणि त्यांनी ही चौथ्या वाक्यामधील सर्वनामं आहेत तसेच जो आणि तो ही पाचव्या वाक्यातील सर्वनामं आहेत जो या सर्वनामाला संबंधी सर्वनाम म्हणतात आणि या सर्वनामाबरोबर येणारा तो या सर्वनामाला अनुसंबंधी म्हणजेच मागाहून येणारे सर्वनाम असे म्हणतात विद्यार्थी मित्रांनो संबंधी सर्वनाम म्हणजे काय तर वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी संबंध दाखवणाऱ्या सर्वनामांना संबंधी सर्वनामे असे म्हणतात उदाहरणार्थ जो तो जिला तिला जे ते ज्यांनी त्यांनी या सर्व वाक्यांमध्ये जो आणि त्याचबरोबर जिला ज्यांनी हे सर्व संबंधी सर्वनाम आहेत सर्वनामाचा तिसरा प्रकार प्रश्नार्थक सर्वनाम विद्यार्थी मित्रांनो आपण प्रश्नार्थक सर्वनाम म्हणजे काय ते समजून घेऊया ज्या सर्वनामांचा उपयोग वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी होतो त्यांना प्रश्नार्थक सर्वनाम असे म्हणतात विद्यार्थी मित्रांनो इथे काही उदाहरणं दिलेले आहेत त्यावरून आपल्याला प्रश्नार्थक सर्वनाम म्हणजे काय ते सहज समजेल एक आईने जेवायला काय केले आहे विद्यार्थी मित्रांनो काय हा प्रश्न आहे आणि म्हणून काय हे प्रश्नार्थक सर्वनाम आहे दोन भारताचे पंतप्रधान कोण आहेत इथे प्रश्नार्थक शब्द आहे कोण आणि म्हणून कोण हे, हे, हे प्रश्नार्थक सर्वनाम आहे तीन खरा धर्म ही कविता कोणी लिहिली विद्यार्थी मित्रांनो कोणी हा प्रश्नार्थक सर्वनाम आहे चार परीक्षेनंतर तू काय करणार आहेस विद्यार्थी मित्रांनो काय हा प्रश्न पडलेला आहे आणि म्हणून काय हे प्रश्नार्थक सर्वनाम आहे पाच खेळात कोण भाग घेणार आहे कोण हा प्रश्नार्थक सर्वनाम आहे सहा हे पुस्तक कोणाचे आहे विद्यार्थी मित्रांनो कोणाचे हा प्रश्नार्थक सर्वनाम इथे पाहायला मिळतो सात हा पाठ कोणाला वाचता येईल विद्यार्थी मित्रांनो कोणाला हे प्रश्नार्थक सर्वनाम आहे अशा प्रकारे सर्वनामांचा उपयोग प्रश्न विचारण्यासाठी होतो आणि त्यांना प्रश्नार्थक सर्वनाम असं म्हटलं जातं काय कोण कोणी कोणाचे आणि कोणाला ही सर्व प्रश्नार्थक सर्वनामे म्हणून ओळखली जातात सर्वनामाचा चौथा प्रकार दर्शक सर्वनाम विद्यार्थी मित्रांनो दर्शक सर्वनाम म्हणजे काय ते समजून घेऊया जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी जे सर्वनाम येते त्यास दर्शक सर्वनाम असे म्हणतात विद्यार्थी मित्रांनो इथे दोन उदाहरणं दिलेली आहेत त्यातून आपण दर्शक सर्वनाम म्हणजे काय ते सहज समजून घेऊ एक भिंतीवर दोन चित्रे लावलेली आहेत त्यांतील हे सुरेख आहे पण ते मात्र सामान्य आहे विद्यार्थी मित्रांनो हे आणि ते ही दोन दर्शक सर्वनामं आहेत दोन हे माझे पुस्तक आहे ते टेबलावरचे रमेशचे आहे विद्यार्थी मित्रांनो या वाक्यामध्ये हे आणि ते हे दोन दर्शक सर्वनामं आहेत या सर्वनामांनी जवळचा किंवा दूरचा प्राणी किंवा पदार्थ दाखवला जातो हा ही हे तो ती ही सर्व दर्शक सर्वनामं आहेत विद्यार्थी मित्रांनो सर्वनामाचे मुख्य चार प्रकार आहेत पुरुषवाचक सर्वनाम दोन संबंधी सर्वनाम तीन प्रश्नार्थक सर्वनाम आणि चार दर्शक सर्वनाम तसेच आपण उपप्रकार म्हणजेच पाचवा आणि सहावा प्रकार सुद्धा पाहूया पाचवा प्रकार आहे सामान्य सर्वनामे किंवा अनिश्चित सर्वनामे कोण काय ही सर्वनामे वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी न येता ती कोणत्या नामाबद्दल आली आहेत हे निश्चितपणे सांगता येत नाही तेव्हा त्यांना अनिश्चित सर्वनामे असे म्हणतात इथे दोन उदाहरणं दिलेली आहेत ती काळजीपूरक पहा एक त्या पेटीत काय आहे ते सांग या वाक्यामध्ये काय हे अनिश्चित सर्वनाम आहे दोन कोणी कोणास हसू नये या वाक्यामध्ये कोणी हे अनिश्चित सर्वनाम आहे सर्वनामाचा सहावा प्रकार आत्मवाचक सर्वनामे उदाहरणार्थ एक मी स्वतः त्याला पाहिले आणि दोन तो आपण होऊन माझ्याकडे आला विद्यार्थी मित्रांनो यामध्ये स्वत आपण ही आत्मवाचक सर्वनामं आहेत विद्यार्थी मित्रांनो यापूर्वीच आपण नाम आणि नामाचे प्रकार यांबाबतची माहिती घेतली या व्हिडिओमध्ये आपण सarवनाम सर्वनाम आणि सर्वनामाचे प्रकार याबाबतची माहिती घेतली पुढील व्हिडिओमध्ये विशेषणे आणि त्यांचे प्रकार याबाबत माहिती घेऊ विद्यार्थी मित्रांनो खालील वाक्यातील सर्वनामे अधोरेखित करा आणि सर्वनाम ओळखण्याचा सराव करा विद्यार्थी मित्रांनो खालील वाक्यातील गाळलेल्या जागी कंसातील योग्य सर्वनाम लिहा आणि अशा प्रकारे सर्वनाम म्हणजे काय ते समजून घेण्याचा प्रयत्न करा विद्यार्थी मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद